तो हाईट वाढवतो ना प्राणनाजम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः सुदनाय नमः रुद्रविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीपरमेश्वरीत्यर्थं कौंडिन्यगोत्रोत्पन्नस्य
अभय आनंद आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धिरथम खाली बसतो सकल पीडा सकल अरिष्ट परिहारार्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम मम मनसंकल्पित मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थम मम धर्मवीर नामक चित्रपटेषु प्रारंभ अंगभूतम उत्तम जय विजय कीर्ति लाभ सुयश सुकीर्ति प्राप्त्यर्थम उत्तम धनलाभ प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षण अर्थम सकल मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थम उत्तरोत्तर सुयश प्रगति सन्मान प्राप्त्यर्थम अद्य दिने मम सिद्धिविनायक महागणपति देवता कुलस्वामिनी कुलदेवता इष्टदेवता सद्गुरुदेवता महापुरुष देवता अखंडित कृपा आशीर्वाद कृपा दृष्टि कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम तेन कृपेन मम संकल्पय धर्मवीर नामक चित्रपटेषु उत्तमोत्तम सुयश प्राप्त्यर्थम तत्प्रीत्यर्थ अद्य प्रारंभ अंगभूतम वाणीशंकर महामृत्युंजय देवता प्रीत्यर्थम यथाशक्ति पूजन पूर्वकम् नामः महापुरुषस्य यथाशक्ति पूजन पूर्वक दुग्धधारया अभिषेक अहम् करिष्ये श्रादो निर्विघ्नराजत्कर्तं महागणपति पूजनं च करिष्ये गणनान्तवाशनुको कृत्स्नमतो गणपति जगति गणपति पूजने विनियोगः ॐ गणनान्त्वा गणपतिं वामहे कविकलवीनाम् उपश्रावस्तवैक्तराजं ब्रह्माणां ब्रह्मणस्पदानशृङ्गन्नो दिवस्ते अस्मिन् कुकिवरेषु महागणपतिं दाङ्गं सपरिवारं सायुधं जगदिङ्गमावाहयामि सकलोपचारार्थे प्रार्थनापुरस्कारान् समर्पयामि महागणपतये नमः प्रार्थनां समर्पयामि नमः करोमि गणपति बप्पा विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहर्ता महागणपते प्रियतां मृत्योर्मुक्षीयमामृतात् मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेश्वराय शिवाय महादेवाय नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थदातुके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायण नमोऽस्तुते भवानी ग्रमामृत्युञ्जय भवान शंकर महामृत्युंजयताभ्यो नमः सकलोपचारार्थे गंगाक्षतुजुभं समर्पयामि नमस्करोमि नमः पार्वतीपतये हर हर महादेव सर त्यासाठी पण समोर सर 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 त्यासाठी ना समोर ओके सर त्यासाठी त्यासाठी
ब्रह्मणे नमस्तु महापुरुष पूर्वज गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात् परमात्मा श्री हरी नमः लावो टीव्ही नाही चला रे Thank you.
कल्याणासुरगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्व्यङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः एतैर्मन्त्रैः नीराजङ्कारयन्ति निलेश दादा धन्यवाद धन्यवाद पिक्चर बघू द्या मग बाईट घ्या मला भूम भरायला मला माझं संदीप इतके विकास तुझं चालू आहे का वाट बघत होते तो आज चित्रपट प्रदर्शित होते तसं बघता टीमने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आजचा दिवस खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतो आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे गेले अनेक वर्ष समाजाची सेवा केली समाजसेवेचं काम केलं अडले नडले गरजू गरजवंत दुःखी कष्टी दीनदुबळ्यांची सेवा केली आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला त्यांचं जे कार्य आहे खरं म्हणजे आज 20-21 वर्ष झाली तरीसुद्धा आज त्यांची आठवण होणार नाही असा एकही क्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेला नाही त्यामुळे त्यांची स्फूर्तीदायक त्यांचं जे काय कार्य त्यांचं कार्य प्रेरणादायी कार्य जे आहे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं हे कार्य त्यांची न्यायप्रणाली आणि तात्काळ अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याची त्यांचं काम
एकंदरीत त्यांच्या त्यांच्या त्यांचा जो जीवनपट आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे याच्या माध्यमातून होतो आहे. आणि त्यांचं हे कार्य घराघरामध्ये, राज्यात, देशात, जगभरामध्ये आपली माणसं जिथे जिथे आहेत तिथे पोचवण्याचं काम या ठिकाणी या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे. मी चित्रपटाचे सर्व म्हणजे मंगेश देसाई असतील, प्रवीणजी तरडे असतील, मुख्य भूमिका जी दिघे साहेबांची आहे ते प्रसादजी होक असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि झीच्या देखील मंगेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. कारण हा सिनेमा घराघरामध्ये पोचवण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान या ठिकाणी मिळणार आहे आणि हा सिनेमा तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. सर, जो क्षण आहे गुरु शिष्याचं नातं जपणार आहे, किती कुठल्याही पक्षात असं दिसून येत नाही, या ठिकाणी दिसून आलं गुरु शिष्याचा पक्ष शिवसेनेमध्ये दिसून आला. बाळासाहेब आणि दिघे साहेब, खरं म्हणजे आम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले सगळे कार्यकर्ते आहोत. त्यांचा प्रचंड प्रभाव आमच्या सगळ्यांवरच होता. आणि बाळासाहेब, दिघे साहेब, दिघे साहेब आणि आम्ही सर्वजण हे एक जे आगळं वेगळं नातं या चित्रपटाच्या माध्यमातून देखील लोकांसमोर येणार. सर, कालच मी शो पाहिलेला आहे, युवक शिवसैनिक आणि जे काही शिवसैनिक काय घेऊन जातील पिक्चरमधून, कुठची प्रेरणा मिळते? खरं म्हणजे हा सिनेमा जो आहे युवकांना, तरुणांना, किंबहुना सगळ्याच घटकांना, महिला भगिनींना, ज्येष्ठांना प्रेरणादायी ठरेल, स्फूर्तीदायी ठरेल, खूप काही शिकण्यासारखं आहे या चित्रपटातून. मी खूप खूप शुभेच्छा देतो. हा सिनेमा जो आहे आणि जी काही कार्यप्रणाली आहे आजच्या काळामध्ये, ज्या काही आवश्यक बाबी आहेत समाजाच्या हितासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी, या चित्रपटातून पुढे येतील. हा चित्रपट हजारो, लाखो, करोडो लोकांनी हा पाहावा आणि प्रेरणा घ्यावी. उद्याची उद्धव ठाकरे साहेबांची सभा जी आहे मुख्यमंत्री महोदयांची, ही सभा मुंबईमध्ये होती आहे. ही सभा विराट, अतिविराट होईल आणि लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल. प्रसाद सर, आता याबद्दल बरंच काही बोलून झालं आहे. आता आज चित्रपट रिलीज झाला आहे, मी कसा दिसतोय हे मागे तुम्हाला दिसतच आहे. याच्याकरता विद्याधर भट्टीकाकांनी, आमच्या ज्यांनी रंगभूषाकार, ज्येष्ठ रंगभूषाकार आहेत, त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त माझ्या एकट्याच्याच लुकवर नाही तर हा क्षितिज दाते यांनी शिंदेसाहेबांची भूमिका केली आहे, राजन विचारे साहेबांची भूमिका आहे, अनेक परिचित लोकांच्या सगळ्या भूमिका या चित्रपटात आहेत. या सगळ्यांच्याच मेकअपवरती फार उत्तम प्रकारे कष्ट घेतले विद्याधर भट्ट यांनी. आणि या उत्तम चित्रपटाची निर्मिती आमचे मित्र मंगेश देसाई यांनी उत्तम प्रकारे सांभाळली, झी स्टुडिओजचा त्याला पाठिंबा मिळाला. आणि प्रवीण तरडे यांनी हे शिवधनुष्य पेललं या चित्रपटाच्या लिखाणाचं आणि दिग्दर्शनाचं. आणि आजचा दिवस हे सिनेमा रिलीज झालेला आहे आणि आत्ताच्या सकाळच्या शोपासून जवळजवळ सगळे शो आज शुक्रवारीच हाऊसफुल झालेले आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी आणि रविवारी काय होईल याची आम्ही सगळे वाट बघतो आहे. असाच प्रतिसाद लोकांचा येत राहिला तर तुडुंब गर्दी या चित्रपटाला लाभेल अशी आशा व्यक्त करतो. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. धन्यवाद. आपले माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांची भूमिका मी या सिनेमात केलेली आहे.
आणि अर्थातच भूमिका किती महत्त्वाची आहे हे मी नव्याने सांगायची आवश्यकता नाही. पण आता सिनेमा पाहून काय वाटतंय खरोखर लोकांना हे जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे मलाही. आत्ता टीममध्ये अर्थात प्रसाद दादा जसं म्हणाला तसं विद्याधर भट्टे काका यांचं सगळं श्रेय आहे मी तसा दिसण्यामागे. पण आता मी खरंच काम कसं केलं आहे याची प्रतिक्रिया मलाही हवीच आहे. तुम्ही सांगा आणि साहेबांनी कालच सिनेमा पाहिला आहे त्यांनी कौतुक केलं आहे ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि कौतुकाची थाप आहे माझ्यासाठी. बघूया आता काय होतं आहे. प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे सिनेमाला आणि साहेबांच्या कृपेने साहेबांच्या आशीर्वादाने तो असाच मिळत राहावा अशी इच्छा आहे. नाही गेल्या म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो दिघे साहेब परीक्षा घेतात ते आधी घ्यायचे आताही घेतात की आपले कार्यकर्ते कसं काम करतात. तुम्हाला सांगतो गेले 5 दिवस आम्ही कोणी झोपलेलो नाही कारण साहेबांनी आमच्या मागे असं काम लावलं होतं की ते पूर्णत्वाला आणण्यासाठी आमचे 4 ते 5 दिवस आम्ही जागे आहोत. प्रवीण तरडेसुद्धा प्रचंड थकले असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज आराम करा कारण इथून पुढे बरेच दिवस आम्हाला दिघे साहेब देशात नाही तर परदेशातसुद्धा फिरवणार आहेत. कारण त्यांचा तो एक हेच होता त्यांची एक पद्धती होती कार्यपद्धती की माझा प्रत्येक कार्यकर्ता हा गावागावात शहराशहरात फिरला पाहिजे तिथली परिस्थिती त्यांनी जाणून घेतली पाहिजे जेणेकरून त्या परिस्थितीचं तो निराकरण करेल. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ठाणेकरांचं स्वप्न अनेक वर्षांपासून होतं की दिघे साहेबांवर सिनेमा व्हावा आणि ते स्वप्न दिघे साहेबांनीच माझ्याकडनं पूर्ण करून घेतलं. हा दिघे साहेबांचं जीवनचरित्र असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रचंड सध्या म्हणजे आजचे सगळे शो हाऊसफुल आहेत जवळजवळ. शो हाऊसफुल असणं नसणं हा पुढचा भाग आहे. माझी एवढीच इच्छा आहे आणि माझी एक इच्छा होती माझी मनोकामना होती की दिघे साहेबांची कार्यपद्धती देशात परदेशात जावी आणि आजच्या तरुणांना नेता कसा असावा किंवा एक नेता कसा होऊन गेला त्याबद्दल त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी हाच माझा हेतू होता आणि मला असं वाटतं की हा हेतू तेच सफल करून घेत आहेत. धर्मवीर आनंद के साहेबांचा विजय असो. थँक्यू. तुम्ही एवढा रेडी केवायचं आहे.